माढा तालुक्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया मंगळवारी शांततेत पार पडली. तालुक्यात 5410 इतके पदवीधरचे मतदार होते. त्यापैकी 3368 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासाठी 62.25% इतकं मतदान झालं. शिक्षक मतदारसंघासाठी 949 इतके मतदार होते. त्यापैकी 816 जणांनी मतदान केलं. याची टक्केवारी 85.98 इतकी होती. माढा शहरासह तालुक्यात सकाळपासूनच पदवीधर व शिक्षकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी 1 नंतर मतदारांनी मतदान करण्यास अधिक उत्साह दर्शवला. माजी आमदार धनाजी तात्या साठे, दादासाहेब साठे, शहराचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनलदाई साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार नाना भांगे, राजेंद्र चौरे आदी राजकीय मंडळींसह शहरासह परिसरातील पदवीधर शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या आत मतमोजणी मतदानासाठी जात असताना प्रत्येकाची आरोग्य विभागाच्या वतीनं तपासणी करण्यात येत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या नियमांचं काटेकोरपणे पालनच करून मतदान प्रक्रिया पार पडली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीत उभ्या असलेल्या दिग्गज उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलं असून निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. त्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑनलाईन रिपोर्ट, संदीप शिंदे, माढा.